कुपवाडमधील प्रभाग क्रमांक 7 मधील श्रीमंत कॉलनीमध्ये गटारी नसल्यामुळे पाणी साचून राहिल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. गटारी नसल्यामुळे पाणी साचून एकमेकांच्या घरात जात आहे. पावसाच्या पाण्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. खड्ड्यामुळे रस्त्यांची अवस्था खूप बिकट झाली असून दोन चाकी गाडी सुद्धा सरळ जाऊ शकत नाही. कचरा टाकण्यासाठी कुंडा नसल्यामुळे कचरामय परिसर झाला आहे. पिण्याच्या पाण्याला प्रेशर नसल्यामुळे पाणीसुद्धा नळाला येत नाही. स्ट्रीट लाईट व्यवस्थेवर नगरसेवक यांचे लक्ष नसल्याने श्रीमंत कॉलनीकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या तक्रारीची आज पाहणी करून परवेज मुलानी यांनी सहाय्यक आयुक्तांना भेट देऊन निवेदनही देण्यात आलं. 8 दिवसांच्या आज जर काम प्रशासनाकडून झाले नाही तर महापालिकेवर बोंबाबोंब मोर्चा करणार असल्याचे राष्ट्रवादीचे परवेज मुलानी यांनी सांगितलं आहे. तसेच परिसराची तात्काळ अवस्था खूप बेकार असल्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी सतत पाठपुरावा करत राहीन असे मुलानी यांनी सांगितलं आहे. मागण्यानुसार प्रभागात काही सुद्धा कामं नाही आहेत. रस्ते आहेत पण खड्डे एवढे पडलेत की अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत. कचरा कुंडी नाही आहे, कचरा सगळा रस्त्यावर, गटरीचं पाणी पावसामुळे एवढं वाढलेलं आहे की एकमेकाच्या घरात पाणी येत चाललेलं आहे. तात्काळ जर प्रशासन आणि नगरसेवकांनी जर इकडं लक्ष नाही दिलं, 8 ते 10 दिवसाच्या आत नागरिकांच्या मागण्यानुसार रोडवर मुरुम पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी आहे पण काही काही लोकांच्या घरात पाणी पोहोचत नाही. गटारी अजिबातच नाही आहे, त्यामुळे सगळं पाणी एकमेकाच्या घरात जाते. ह्या 8 ते 10 दिवसाच्या आत जर ह्याच्यावर काही तोडगा नजर नाही काढला तर महापालिका प्रशासन व नगरसेवकांवरती आम्ही नागरिकांच्या वतीने मोर्चा काढणार.